भाजपाला ज्यांची भीती वाटते त्यांचं चारित्र्य हनन केलं जातं. प्रत्येकात अधिवेशनावेळी असंच वातावरण तयार केलं जातं. जे जे सत्यासाठी लढत आहेत त्यांना सतवलं जात आहे. नितेश राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरे यांनी हा पलटवार केलाय. दरम्यान दिशा सालियन प्रकरणी SIT नेमली जाईल म्हणून आदित्य ठाकरे दुबईला पळून गेले. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर हा आरोप केला होता. या दिवसापासून भीती व्यक्त करतोय की आदित्य ठाकरे दिशा सालियांच्या केसच्या अटक होण्याच्या भीतीने देश सोडून जाऊ शकतो. आता आपण क्लायमेट कंट्रोलच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दुबईला जाऊन बसलेला आहे. अधिवेशनामध्ये पण दिसत नाहीये. याचाही अर्थ दुसरा होऊ शकतो की आदित्य ठाकरेंनी देश सोडून पळालेला आहे म्हणून मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्या गोष्टीवर लक्ष घालावं. ज्या वेळेला भाजपला भीती वाटत असते त्या त्या वेळेला असे घाणेरडे प्रकार करत असतात. नुसतं इथे नाही तर जगभरात आपण पाहाल ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांची बदनामी करायची, कॅरेक्टर असॅसिनेशन करायचं हे सगळं सुरू असतं. प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी आपण पाहता हे असं वातावरण निर्माण करतात कारण आम्हाला त्यांच्या मनात आमची भीती एवढी वाढलेली आहे. मी एवढंच सांगेन डर अच्छा आहे पण एकच गोष्ट आहे की देशभरात जे सत्यासाठी लढत आहेत सत्यमेव जयतेसाठी लढत आहेत त्यांना सतवलं जातं. आपण पहा घाणे कॅरेक्टर असॅसिनेशन असे आरोप लावणं ही त्यांची आता पॉलिसी झालेली आहे. गेल्या 10 वर्षात नाही आता आम्हाला जाणवायला लागलं त्यांच्यासोबत 25 वर्ष असताना असं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि बदनामी करायची ही आधीपासूनची पॉलिसी आहे.